बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर रहिवासी विजय पवार या व्यक्तीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला पोलिसांनी त्याला पकडल्यामुळे टाळली मात्र बाटलीतील काही द्रवपदार्थ तोंडात केल्याने पवार यांची प्रकृती बिघडत असल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले सध्या त्याची प्रकृती स्थिर असून झालेल्या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली शेगाव ते पंढरपूर पालखी रस्त्याची स्थिती अत्यंत खराब आहे याची तक्रार पवार यांनी करत याआधी उपोषणही केले होते त्यावेळी त्यांनी या रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्यात येईल असे आश्वासन मिळाले असता त्यांनी त्यांच्या उपोषणाची सांगता केली होती मात्र रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात न झाल्याने पवार यांनी नितीन गडकरी यांच्या नागपुरातील निवासस्थानासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता पवार यांच्या इशाऱ्यानंतर गडकरी यांच्या निवासस्थानासमोर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली होती मात्र एवढं असूनही पवार यांनी दिलेला इशारा सार्थ करून दाखवला व विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला मात्र उपस्थित पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून या घटनेदरम्यान त्यांच्यासोबत उपस्थित असणाऱ्या साथीदाराला पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलाय